ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. सोलापूर शहर उत्तरचे आमदार व माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात कोट्यवधींची कामे केली आहेत. त्याचीच माहिती उत्तर मतदारसंघातील बाळे भागातील लोकमंगल विहार, अंबिकानगर, क्रांती गल्ली येथील नागरिकांनी दिली. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कामावर आम्ही समाधानी आहोत. 5 वर्षांपूर्वी आमच्या भागात रस्ते, ड्रेनेज, पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढावी लागत होती. रस्त्यावरून घसरून, गाडीवरून पडून नागरिकांना दुखापत होत असे. रस्ता, ड्रेनेज, पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याने आमच्या समस्या सुटल्या आहेत. येणाऱ्या काळात आमदार विजयकुमार देशमुख यांनाच निवडून देऊ अशी प्रतिक्रिया बाळे भागातील लोकमंगल विहार, अंबिकानगर, क्रांती गल्ली येथील नागरिकांनी दिली. माझे नाव दादाराव दिगंबर नवगिरे, राहणार लोकमंगल विहार, ब्लॉक नंबर 43 या ठिकाणी राहायला आहे. गेल्या 5 वर्षामध्ये ड्रेनेज लाईन, त्याच्यानंतर सिमेंट रोड आणि पाण्याची पाईपलाईन हे काम केलेलं आहे. यापूर्वी काय कामं झालेली होती काय? अजिबात झालेलं नव्हते. हो सोडतात की? हो 100%. माझं नाव सवैशाली अजित सस्ते, मी लोकमंगल विहारमध्ये राहते, बाळे. मालकाने आमच्यासाठी पाण्याची सोय केली सगळ्यात पहिल्यांदा, नंतर लाईटची सोय केली, ड्रेनेज केलं आणि रस्ता पण केला आहे. फक्त आतला अंतर्गत थोडा रस्ता राहिला नाही तर सगळे कामं त्यांनी केली आहेत आमच्यासाठी. या 5 वर्षापूर्वी कशी होती अवस्था इथे? काय खूप बेकार होती. आजारी माणूस घेऊन जायचं म्हणलं तरी खूप परेशानी असायची. गाडीवर तर खूप जण पडले तिथं चिखलात. नामदेव केशव सकदळे, ब्लॉक नंबर 23 लोकमंगल विहार, इथे मी राहतो. तर विजयकुमार देशमुख साहेबाने पहिलं मेन पॉईंट आम्हाला पाणी आणून दिले, त्याच्यानंतर पुन्हा मग ड्रेनेज लाईन केली, त्याच्यानंतर सिमेंटचा रोड केला. आम्हाला इथनं चालता येत नव्हतं, काय येत नव्हतं, कचरा आपलं पॅन्टीवर धरून रोडवर जात होतं. असं विजय देशमुख साहेबानं आमची कामं केलेली आहेत. आणि आमचा इथला लोकमंगलचा आमदार असून त्यांनी सुद्धा केलं नाही, पण आमच्या विजयकुमार देशमुखनं केलं. ह्याच्या मोरी त्यांनी निवडून येतील ही आम्हाला गॅरंटी आणि खात्री आहे. समाधान आहोत आम्ही त्यांच्या कामावर. येणाऱ्या काळात त्यांनी निवडून येतील. सौ श्रीदेवी अप्पासाहेब सुपेकर, आम्ही लोकमंगल विहारमध्ये राहते. नळाचं सोय केलं आहे, पाणी नव्हतं काहीसुद्धा, बारीक बारीक पाणी यायचं. नळाचं सोय केलं आहे, ड्रेनेजचं सोय केलेत, रोड केलेत, पण थोडंसं राहिलं आहे ते पण करू शकतात. त्यांनी थोडं थांबलेत, खूप त्यांनी केलेत आमच्या एरियात काम. यापूर्वी अवस्था कशी होती इकडची साहेब? खूप बेकार होतं. अशा अक्षरशः ड्रेनेजचं पाणी सगळं रोडवर यायचं, घाण घसरून पडायचे सगळे लेकरं आम्ही, पण कुणीसुद्धा लक्ष दिलं नाही. पण हे विजयकुमार देशमुख मालक त्यांनी आमचं सगळं सोय केले. समाधानी आहात का काम? हो हो समाधानी आहेत. म्हणून तर आम्ही त्यांच्या मागं लागतो ना, त्यांनी कामं करतात म्हणून. सविता नंदकुमार ढवळे. कुठे राहतो तुम्ही? लोकमंगल विहार बाळे. मागच्या रोडचे काम केले, ड्रेनेजचं आणि पेच्या पाण्याचं. कामावर समाधानी आहात का? आहात थोडे, पण मधले रस्ते राहिलेत ते रस्ते पूर्ण करून द्यावावी. पांडुरंग दिगंबर बनसुडे. इथं बाळे अंबिकन क्रांती गल्ली इकडे ड्रेनेज लाईन केले, ती रोडचे काम झाले तर परत वायरिंगची बी जरा थोडं थोडं झाले, जागेत झाले ती पिण्याचं पाणी केले झाले की पाण्याची पिण्याची. समाधानी आहे का कामावर? हो आहे की. संगीता मधुकर पाटील, लोकमंगल विहारमध्ये राहतो आम्ही. ड्रेनेज झाले, लाईट झाले, रस्ते झाले. आमची अवस्था खूप बेकार होती ह्या साईडला. नळाला पाणी नव्हतं, रस्ते नव्हते, आम्हाला चालता येत नव्हतं, जाता येत नव्हतं, तरी त्यांनी छान कामं केली. पण आत्ता सध्या पण आमच्या घरासमोरचे रस्ते नाहीत, ते पण आमचे काम करावं एवढीच आमची अपेक्षा आहे. मी सुखलेवर जातो, अंबिकानगर क्रांती मंडळ बाळे. रोडचे कामं केले, लाईटचे कामं केले, ड्रेनेज लाईन झाली, पुन्हा बोरचं संडास बाथरूमपासून बोरचे काम चालू आहे. समाधानी आहे का तुम्ही? पूर्ण पूर्ण समाधान. हां नमस्कार, माझं नाव सौ अश्विनी अजित देसाई, मी लोकमंगल विहार येथील रहिवासी आहे. विजयकुमार देशमुख सरांनी आमच्या इथे कामं केलेत, नळ आहे म्हणलं, लाईटचं केलेलं आहे, रस्त्याचं काम केलेलं आहे आणि ड्रेनेजची पण सोय चांगली झालेली आहे सध्या. पण थोडेसे आतले रस्ते, अंतर्गत रस्ते राहिलेले आहेत,
ते एक करून द्यावे. पाण्याची सोय तरी सध्या तरी चांगली आहे. कामावर समाधानी आहात त्यांच्या? हो हो आहे. आमची आणखीन एक अपेक्षा आहे, आमच्या कॉलनीला मंदिर नाही आहे, कुठलंही छोटंसं मंदिर असावं आणि लहान मुलांसाठी एक छोटंसं गार्डन मिळालं तरी बरं होईल. ज्येष्ठ नागरिकांनी लहान मुलांना बसता येईल जिथं, असं तसं एक गार्डन पाहिजे आम्हाला आणि एक मंदिर व्हावं एवढी इच्छा आहे. माझं नाव दिनेश मल्लिकार्जुन काळे, राहणार क्रांती गल्ली अंबिकानगर बाळेमध्ये. हे सगळं ड्रेनेज लाईन आणि रस्त्याचे काम विजय मालकाने केलेले आहेत, आमदार विजयकुमार देशमुख मालकाने. पहिला इथं अडचण भरपूर होती, संडासचे ड्रेनेज लाईन नव्हते, लोक पुरुष आणि स्त्रियांना बाथरूमचा प्रॉब्लेम येत होता, लोक कारखान्यात जात होते कागद कारखान्यात. मग आता त्याने सर्व कामं इथे केले आहेत, कमीत कमी 80% काम इथे त्याने पूर्ण केलेले आहेत. आता एक काम एक परवा उद्घाटन केलं, ते पण होणार आहे मधला रोड. कामावर समाधानी आहात का? हो सर्व आहेत, सर्व समाधान आहेत, फिक्स आहेत आमदार, फिक्स आहेत. माझं उज्ज्वला धनेश कदम, मी लोकमंगल विहार इथं राहते. आणि आम्हाला येऊन एक ते 12 वर्ष झाले. आधी 1-2-3 वर्ष काहीच नव्हती सुविधा, पण सरांनी भरपूर केल्या सुविधा इथं. आणि जरा आता आतमध्ये लाईटची सुविधा नाही आहेत आमच्या इकडं, खूप अंधार आहे आणि रोडवरच्या लाईटचं पण थोडं लक्ष देत नाही आहेत. आणि बाकी सगळे झाले, ड्रेनेज झाले, रोडचे रोड झाले इथं, फक्त आतले रोड राहिलेत. आतले रोड आता लवकरात लवकर झाले तर तेवढं बरे. कामावर समाधान, कामांचं समाधान आहे. हां, येणाऱ्या काळात निवडून येतील असं? हो हो हो, येतील. त्यांनी जर असे कामं करत राहिले तर निवडून आम्ही देणारच नव्हतो त्यांना. आता एकच राहिले काम आणि फक्त आतल्या लाईटी तेवढं राहिलेत बघा, रोडच्या आतल्या लाईट अंतर्गत हां लाईटी तेवढं राहिलेत, तेवढं त्यांनी लक्ष देऊन करावे तेवढं, एवढी आमची इच्छा आहे. मीनाक्षी नागनाथ घुगे. कुठे राहिलात तुम्ही? इथं अंबिकानगरला क्रांती मंडळमध्ये, क्रांतीनगर पास तिथं. नाही ड्रेनेज लाईन झाली आमच्या इथं, रोडची सोय झाली इथं, देशमुख मालकानं आम्हाला एवढं लई मदत केली त्यांनी. बाकी काय कोण काय केलं नाही, पण त्यांनी देशमुख मालकानं मात्र आमची सगळी सोय केली. बाबा 5 वर्षापूर्वी कशी होती परिस्थिती इथं? लई डेंजर होती इथं, खड्डे पडलेले होते, चालायला येत नव्हतं माणसाला, लेकरं बाळा चिखला पाण्यात पडत होती. कामावर समाधानी? हो हो हो, समाधान. येणाऱ्या काळात निवडून येतील? हो हो हो, 100%. सुहासिनी सुधीर मोराळे. कुठे राहता तुम्ही? इथं अंबिकानगर. हो, रोडची कामं झाली आहेत, ड्रेनेजची लाईनची कामं झाली आहेत. 5 वर्षापूर्वी अवस्था कशी होती परिस्थिती? नाही, रस्ता बरोबर नव्हता, चालता येत नव्हतं, गाड्यांची वाहतूक थांबत होत्या. कामावर समाधानी आहात? हो आहे. निवडून येतील असं वाटतं का? हो, 100% येतील, समाधानी आहेत. शोभा काशीराम तोडकरी, मी अंबिकानगर बाळे इथे राहते अंबिकानगरला. केलेत के काय काय कामं झाली आहेत? काय रोडचे कामं झाली, लाईटीची कामं झाली, ड्रेनेजचं काम झालं, अजून काय काय असं प्रश्न त्यांनी विचाराल तर सांगाल तसं त्यांनी केलेले होती. छान काम केलं आहे त्यांनी. 5 वर्षापूर्वी परिस्थिती कशी होती इथं? हे रोड खराब होतं, माणसं पडत होती, गाड्यावरनं जाता येता, वाहनं जायला यायला येत नव्हतं. पाऊस आला का नुसतं गटार येऊन सगळं रोड होत होतं. अजिबातच सोय नव्हती कसलीच, पाण्याची सुद्धा सोय नव्हती. पाण्याची सोय झाली सगळ्याच्या घरांनी, नळ दिली, रोडची व्यवस्था केली सगळ्या बोळाबोळाने रोडने.